नमस्कार मित्रांनो याआधी आपण एक व्हिडिओ बनवला होता तो म्हणजे आजपासून जे पोस्टाची एक्झाम दिलेली होती तुम्ही पोस्टमान मेलगार्ड आणि एम टी एस या पदासाठी त्याचा क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहताना येणार त्यानुसा आहे त्यानुसार तुम्हाला तुमचे मार्क्स किती आहेत ते कळतील तर त्याची लिंक ॲक्टिवेट झालेली आहे कसं पाहायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही कसं तुमचा क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता ही वेबसाईट आहे हे वेबसाईटचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देईन या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला फ्रंट पेजवर हे जे नोटिफिकेशन आहे हे दिसत आहे द ऑनलाईन पोर्टल टू सू सी द व्ह्यू क्यू पी इज नाव लाईव्ह फॉर द कॅन्डिडेट वीस तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत तुम्हाला पाहता येणार आहे इथं तुम्हाला निळ्या कलरमध्ये जी व्ह्यू क्यू पी लिंक आहे हे दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता ठीक आहे याला काय पी सी तुम्हाला आवश्यक आहे असं नाही आहे यानंतर तुम्हाला इथं काही इन्स्ट्रक्शन आहेत ते भरायचे आहेत मी तुम्हाला इथे सांगेन कोणकोणते भरायचे आहेत यामध्ये पहिला आहे रोल नंबर तुम्हाला रोल नंबर इथे एंटर करायचा आहे त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे त्यानंतर तुमची एक्झाम कधी झाली हे इथं सिलेक्ट करायचं आहे एक्झामचं डेट तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्याकडे हॉल तिकीट असेल त्या हॉल तिकीटवर तुम्ही क्लिक करून करू शकता तुमची एक्झाम किंवा प्रोफाईलला लॉग इन करून तुम्ही सुद्धा चेक करू शकता यानंतर कोणत्या शिफ्टमध्ये तुमची एक्झाम झाली हे इथं क्लिक करायचं आहे आणि हे जो कॅपच्या आहे तो इथं भरायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर दिसेल सर्व डिटेल्स मी तुम्हाला इथे टाकून दाखवतो प्रकारे तुमचा क्वेश्चन पेपर तुम्हाला दिसेल